प्रसूती सुलभ होण्यासाठी एक छोटासा उपाय आज सांगतो आहे हा उपाय केल्याने प्रसूती सुलभ जाते अनेक भगिनींना प्रसूतीच्या वेळी खूप त्रास होतो आणि काहींना तर स्वतःचा जीवसुद्धा गमवावा लागतो आता हा तोडगा नक्की कसा करायचा सा? यासाठी प्रसूती होण्याच्या अगोदर अगदी कधीही प्रसूती होण्याच्या आधी कधीही घरातल्या कोणत्याही एका व्यक्तीनं स्नान करावं अंघोळ करावी स्वच्छ व्हावं आणि एक निळा कपडा घ्यावा या निळ्या कपड्यामध्ये तीन चार प्रकारच्या सामग्री सांगतोय या सामग्री ठेवाव्या पहिली गोष्ट एक हळकुंड एक मायफळ लक्षात ठेवा जायफळ नव्हे मायफळ तुम्हाला समोर मी चित्र दाखवतोय याला मायफळ असं म्हणतात हे मायफळ तुम्हाला कोणत्याही औषधी दुकानामध्ये आयुर्वेदिक दुकानामध्ये मिळून जाईल तेव्हा एक हळकुंड एक मायफळ एक पूजेची सुपारी लाल रंगाची सुपारी आणि मुठभर धने धने माहिती आहेत ना आपण देवी लक्ष्मीला दिवाळीच्या दिवसामध्ये धनत्रयोदशीला वाहत असतो असे मुठभर धने आपण या निळ्या कपड्यात ठेवायचे आहेत अशा प्रकारे ही सामग्री या निळ्या कपड्यात ठेवल्यानंतर या कपड्याची आपण पुरचुंडी करा म्हणजेच पोटली करा ही या सगळ्या वस्तू त्या कपड्यामध्ये एकत्र बांधा आणि त्यानंतर ही पुरचुंडी आपल्या उजव्या हातात ठेवून उत्तर दिशेकडे तोंड करून बसा उत्तर दिशेकडे तोंड करून आपण बसायचं आहे बसल्यानंतर डोळे मिटून घ्या आणि एक मंत्र मी सांगतोय हा मंत्र आपण अकरा वेळा बोलायचा आहे मंत्र थोडासा मोठा आहे तो तुम्ही आधी पाठ करा त्याचं पाठांतर करा आणि त्यानंतर डोळे मिटून आपण या मंत्राचा जप करा जर पाठांतर होत नसेल तर डोळे उघडे ठेवा समोर हा मंत्र ठेवा आणि त्या मंत्राचं वाचन करा मंत्र आहे ओम नमो हनुमंता ब्रिज का कोठा जिसमे पिंड हमारा पेठा ईश्वर कुंची ब्रह्माटाला इस पिंड कायती हनुमंत रखवाला पहा किती छान असा मंत्र आहे हा मंत्र मी पुन्हा एकदा तुम्हाला वाचून दाखवतो ओम नमो हनुमंता ब्रिज का कोठा जिस पिंड हमारा पेठा ईश्वर कुंची ब्रह्माटाला इसघटपिंड कायती हनुमंत रखवाला हा मंत्र अकरा वेळा आपण बोलायचा आहे आता हा मोठ्याने बोलायचा नाही तो मनातल्या मनात, मनात आपण जप करा जप केल्यानंतर ही जी पुरचुंडी आहे ही जी पोटली आहे ही आपल्या समोर एखाद्या पाटावर ठेवा त्या पुरचुंडीला गंध वहा फूल वहा हळद कुंकू व्हा लावा अशा प्रकारे त्याची छोटेखाणी आपण पूजा करायची अगरबत्ती लावा धूप लावा दिवा लावा आणि त्याची छोटेखाणी पूजा आपण करा जशी आपण देवपूजा करतो अगदी तशीच आपण या ठिकाणी पूजा करायची हळद कुंकू गंध फूल वगैरे व्हायचं आहे तांदूळ व्हायचे आहेत तर अशी ही जी पुरचुंडी आहे ही पुरचुंडी आता सिद्ध झालेली आहे जेव्हा तुमच्या घरातील त्या स्त्रीची प्रसूती होणार आहे त्याची डिलिव्हरी होणार आहे तर त्यासमयी ही पुरचुंडी तिच्या कॉटखाली तिचं तिची जी काही कॉट आहे त्या कॉटच्या खाली आपण ठेवायची ती ज्या ज्या ठिकाणी तिची प्रसुती होत असेल ऑपरेशन चालू आहे तर त्याच्या खाली आपण ही पुरचुंडी ठेवण्याची व्यवस्थापन करायची डॉक्टरांना वगैरे विनंती करा त्यांना समजावून सांगा हनुमान ही जी देवता आहे ही हनुमान देवता त्या स्त्रीचं त्या माता भगिनीचं रक्षण करते है। हा या तोडग्याचा उपयोग आहे तर असा हा तोडगा आपण नक्की करून पहा आणि हो अनेकांना वाटेल की मायफळ नक्की कुठे मिळेल तुम्हाला हे मायफळ औषधी दुकानामध्ये मिळून जातं तर अशा प्रकारे हा उपाय हा तोडगा नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये ओम नमो नारायणा किंवा जय बजरंग बली नक्की लिहा आणि हा व्हिडिओ आपल्या कुटुंबियांना मित्रमंडळींना शेअर करा जेणेकरून त्यांच्या घरामध्ये जर एखादी एखादी स्त्री प्रसूत होणार असेल तर तिची प्रसूती सुलभ होईल तिला त्या प्रसूती काळामध्ये वेदना होणार नाहीत आणि आपल्या ओनली मराठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओज आपल्यापर्यंत सातत्याने पोहोचत राहतील धन्यवाद ओम नमो नारायणा